10th State Board Algebra, Chapter 3, Arithmetic Progression, Multiple Choice Question and Problem Set 3, Part 1. Problem Set 3, Question Number 1. Choose the correct alternative answer for each of the following sub-question. First question the sequence is -10, -6, -2, 2. तर ही जी दिलेली सीक्वेंस ही एपी आहे का नाही हे आपल्याला फाइंड करायचे आणि डी ची व्हॅल्यू फाइंड करायची तर खाली आपल्याला चार ऑप्शन दिले तर आपण पाहूया ही एपी आहे का सीक्वेंस आणि डी ची व्हॅल्यू फाइंड करूया तर ह्या ठिकाणी हे मल्टीपल चॉइस क्वेश्चन असल्यामुळे ह्याला जास्त डिटेल मध्ये सॉल्व करायची गरज नाही तर तुम्ही ह्या ठिकाणी एक सिंपल वे मध्ये सॉल्व करू शकता तर ह्या ठिकाणी आपल्याला t1 ची व्हॅल्यू जी आहे t1 आहे -10 t2 ची व्हॅल्यू आहे -6 t3 आहे -2 आणि t4 आहे 2 तर या दिलेल्या सीक्वेन्स मध्ये ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली t1 ते t4 मध्ये आणि ह्या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स दोन टर्म मधली फाइंड करायचे आहे तर t2 - t1 is equal to t2 आहे -6 t1 आहे -10 तर ह्या ठिकाणी -6 आणि -(-10) is equal to -6 + 10 अपोजिट साइन असल्यामुळे या दोन नंबरचं सबट्रॅक्शन 10 - 6 4 आणि मोठे नंबरची साइन आहे प्लस तर या ठिकाणी आंसर आले 4 तसंच आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या दोन टर्म मधला डिफरन्स काढायचा तर या ठिकाणी आता t3 - t2 is equal to t3 ची व्हॅल्यू आहे -2 - t2 ची व्हॅल्यू आहे -6 तर -2 -(-+6) is equal to 4. तीसरा टर्म आणि दुसरा टर्म मधला डिफरन्स झाला आता फोर्थ टर्म आणि थर्ड टर्म मधला डिफरन्स फाइंड करू तर फोर्थ टर्म आहे 2 आणि थर्ड टर्म आहे -2 तर ह्या ठिकाणी 2 - (-+2) 2 + 2 is equal to 4 तर ह्या ठिकाणी डिफरन्स बिटवीन टू कंसेक्युटिव्ह टर्म हा कॉन्स्टंट आहे म्हणजे ह्याचा अर्थ d ची व्हॅल्यू जी आहे ती आपली आली आहे 4 आणि ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की दिलेली सीक्वेन्स जी आहे ही सीक्वेन्स इज AP आणि डिफरन्स जो आहे कॉमन डिफरन्स आहे 4 तर ह्या चार ऑप्शन पैकी ऑप्शन नंबर B हे करेक्ट आहे इज एन AP रीजन D इज इक्वल टू 4 तर क्वेश्चन 1 चा ऑप्शन आहे B Question number 2. First four terms of an AP are. The first four terms AP जे का आया है थी विचारले. Whose first term is -2. म्हणजे A ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी दिली आहे. A ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी फर्स्ट टर्म म्हणजे -2. नंतर कॉमन डिफरन्स -2 दिले. आणि ह्या ठिकाणी आपल्याला AP फाइंड करायचे. AP का है चार ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन आहे का फाइंड करायचे तर ह्या ठिकाणी AP ची सीक्वेन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला A फर्स्ट टर्म माहिती A इज इक्वल टू t1 फर्स्ट टर्म आहे आपला -2 दुसरा टर्म या ठिकाणी फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे t2 इज इक्वल टू t1 + t तर t1 आपला आहे -2 आणि d ची व्हॅल्यू आहे आपली minus 2. तर या ठिकाणी minus 2 plus minus तर minus 2 हे येते दोन्ही नंबरचं ॲडिशन करायचं तर येते 4. तर आपलं सेकंड टर्म आलाय -4. थर्ड टर्म आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. थर्ड टर्म इज इक्वल टू t2 plus t. तर t2 या ठिकाणी आहे -4 plus d ची व्हॅल्यू आहे -2. तर या ठिकाणी येते -4 प्लस इनटू माइनस आणि हे 2. तर -2 आणि -4 येते -6. आता आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, सेकंड टर्म माहिती आहे, थर्ड टर्म माहिती आहे. तर आपले ऑप्शन चेक करूया. फर्स्ट टर्म -2 सगळ्या ऑप्शन मध्ये आहे. दुसरा टर्म -4, दुसरा टर्म -4 ओके या ठिकाणी आहे, सी आणि डी मध्ये आहे. तिसरा टर्म -6, तर -6 फक्त ऑप्शन सी मध्ये आहे. तर आपले हे तिन्ही टर्म्स आले t1 t2 ते तिन्ही ह्या सी ऑप्शन मध्ये प्रेझेंट आहेत. तर ऑप्शन सी जे आहे करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट. क्वेश्चन नंबर 3. व्हाट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. तर ऑप्शन दिलेत आपल्याला, 4 ऑप्शन दिलेत. तर सम फाइंड करायचे फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. तर ह्या ठिकाणी आपण सगळ्यात आधी सिक्वेन्स जे आहे ते लिहून घेऊ. द फर्स्ट 30 नॅचरल numbers are first 30 natural numbers starting with the 1 person 1, 2, 3 up to 30 पर्यंत. तर ही आपली गिवन सिक्वेन्स आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट 30 नॅचरल नंबरचं सम काढायचं. तर ह्या ठिकाणी आपण एसएन चा फॉर्म्युला यूज करायचा. Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1d. तर ह्या ठिकाणी Sn चा फॉर्म्युला यूज करायचा. तर n by 2 हा जो फॉर्म्युला आहे ह्याला आपण असं लिहू शकतो a plus ह्या ठिकाणी n-1 d. तर a plus n-1 d हे आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला आहे tn चा आणि हा आहे फर्स्ट टर्म आपला t1. तर ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला आपला Sn चा फॉर्म्युला चेंज होतो. n/2 into ब्रॅकेट मध्ये t1 plus tn. तर ह्या ठिकाणी t1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि tn म्हणजे लास्ट टर्म. तर ह्या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म आहे आपला t1 आहे 1 आणि tn आहे लास्ट टर्म आहे 30. तर आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू जी आहे 30 नॅचरल नंबर दिले, 30 टर्म्स आहेत, n ची व्हॅल्यू आहे 30. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपण 30 पुट करणार आहोत. तर n इक्वल टू 30/2 into T1. फर्स्ट टर्म आहे आपला 1, लास्ट टर्म आहे 30. तर 2 ने आपण ह्या 30 ला डिवाइड करू, 2 15 ला. ह्या ठिकाणी 15 into 31. तर 15 into 31 जर आपण केला, 31 into 15, 15 ones are 15, 15 is a 45 plus 1, 46. The answer apply 465. So while 30 natural numbers the sum is 465. The option option B. Option B correct है. Question number 4. For an given AP, 7th term is equal to 4, D ची value दिली -4, then A is equal to dash dash. Option दिलेत आपल्याला. तर ह्या ठिकाणी आपल्याला A ची value फाइंड करायची. 7th term दिलाय आणि D ची value दिली. तर ह्या क्वेश्चन मध्ये seventh term is equal to 4. त्यानंतर D ची व्हॅल्यू दिली आहे -4 आणि A ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर ह्या ठिकाणी आपण Tn चा फॉर्म्युला यूज करणार आहे. Tn is equal to A plus n - 1 D. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू जी आहे 7th टर्म ची व्हॅल्यू 4 दिली, त्यामुळे n ची व्हॅल्यू आहे 7. तर ह्या ठिकाणी T7 is equal to A. A ची व्हॅल्यू फाइंड करायची. A plus ब्रॅकेट मध्ये 7 -1, D ची व्हॅल्यू आहे -4. तर ह्या ठिकाणी T7 ची व्हॅल्यू पुट करायची. T7 7th टर्म आहे 4 is equal to A plus 7 -1 6 into -4. ह्या ठिकाणी 4 is equal to A. ह्या ठिकाणी प्लस into माइनस माइनस आणि 6 4 जा 24. तर आपण ह्या ठिकाणी आता A ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर हा -24 लेफ्ट साइडला गेल्यानंतर +24 is equal to A. तर A ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आली आपली 4 plus 24, 28. तर ऑप्शन आपला D करेक्ट आहे. Question number 5. For an given AP, A is equal to 3.5, D is equal to 0, N is equal to 101, then Tn is equal to dash dash. तर ह्या ठिकाणी आपल्याला Tn फाइंड करायचे. Tn ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी Tn चा फॉर्म्युला यूज करायचा. तर ह्या ठिकाणी आपल्याला गिवन सिक्वेन्स AP मध्ये आहे आणि A ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 3.5, D ची व्हॅल्यू आहे 0, N ची व्हॅल्यू आहे 101. आपल्याला Tn फाइंड करायचं. या ठिकाणी tn चा फॉर्म्युला यूज करायचा. tn is equal to a plus n minus 1 into d. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायचे. a ची व्हॅल्यू आहे 3.5 plus n ची व्हॅल्यू आहे 101 minus 1 into d ची व्हॅल्यू आहे 0. तर 0 ने ह्या ब्रॅकेटला मल्टीप्लाय केल्यानंतर व्हॅल्यू 0 येते. तर ह्या ठिकाणी tn is equal to 3.5 plus 0 into ब्रॅकेट मध्ये जे 101 minus 100 101 minus 1 100 येते. तर 100 into 0 0. तर ह्या ठिकाणी 100 into 0 कोणत्याही नंबरला 0 सोबत मल्टीप्लाय केल्यानंतर 0 येते. तर या ठिकाणी tn ची व्हॅल्यू आली 3.5. तर ऑप्शन बी करेक्ट आहे. Question number 6. In an AP, first two terms are minus 3, 4. Then, 21st term is. तर ह्या ठिकाणी आपल्याला 21st term find करायचा आहे आणि आपल्याला first two terms दिले. तर ह्या ठिकाणी given आपल्याला T1 is equal to minus 3. ह्या ठिकाणी आपल्याला T2 ची व्हॅल्यू दिली आहे 4. तर T1 म्हणजेच a ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी माहिती आहे. आता d ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असेल तर d is equal to T2 minus T1. तर ह्या ठिकाणी T2 आहे 4 minus T1 आहे minus 3. तर ह्या ठिकाणी 4 minus into minus plus 3. तर ह्या ठिकाणी d ची व्हॅल्यू आली आहे 7. तर आपल्याला ह्या ठिकाणी 21st टर्म फाइंड करायचा. तर tn चा फॉर्म्युला यूज करायचा. tn is equal to a plus n minus 1 d. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू 21st टर्म फाइंड करायची त्यामुळे n ची व्हॅल्यू 21. a ची व्हॅल्यू आहे -3 प्लस n ची व्हॅल्यू 21 -1 into d7. -3 plus 21 -1 20 into 7. ह्या ठिकाणी -3 plus 20 into 7 140. तर ह्या ठिकाणी -3 plus 140 137. तर ह्या ठिकाणी 21st टर्म आपल्याला मिळाला 137. तर ह्या ठिकाणी ऑप्शन C करेक्ट आहे. Question number 7. If for any AP, D is equal to 5, then T18 minus T13 is equal to dash dash. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला तर ह्या ठिकाणी T18 minus T13 फाइंड करायचे. तर आधी आपण गिवन जे आहे ते लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी d ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 आणि आपल्याला T18 minus T13 फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी आपण पहिले tn चा फॉर्म्युला यूज करूया. tn is equal to a plus n minus 1 d तर ह्या ठिकाणी t18 आपल्याला पहिले फाइंड करूया. t18 ची व्हॅल्यू काय आहे तर ह्या ठिकाणी a plus n ची व्हॅल्यू आहे 18 minus 1 आणि d ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 5. तर ह्या ठिकाणी t18 is equal to a plus 18 minus 1 17 into 5. तर ह्या ठिकाणी t18 is equal to a plus 85. तर ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. सिमिलरली आपण t13 फाइंड करणार आहे. तर t13 इज इक्वल टू a प्लस n च्या ठिकाणी 13 a प्लस n माइनस n ची व्हॅल्यू 13 माइनस 1 इंटू d ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आहे 5. तर a प्लस 12 इंटू 5. तर ह्या ठिकाणी a प्लस 12 5 जा 60. तर ह्या ठिकाणी t13 ची व्हॅल्यू आली आहे a प्लस 60. तर ह्या ठिकाणी आपल्याला t18 minus t13 फाइंड करायचे. तर t18 ची व्हॅल्यू आधी पुट करतो. t18 आहे a प्लस 85 आणि मायनस t13 ची व्हॅल्यू आहे a प्लस 60. तर ह्या ठिकाणी a प्लस 85 माइनस ने हा ब्रॅकेट मल्टीप्लाय करायचं माइनस a माइनस 60. तर ह्या ठिकाणी प्लस a माइनस a कॅन्सल होते आणि 85 माइनस 60 85 minus 60 is equal to 25. तर ह्या ठिकाणी t18 minus t13 ची व्हॅल्यू आली 25. तर ऑप्शन ह्या ठिकाणी सी करेक्ट आहे. Question number 8. Sum of first 5 multiples of 3 is. तर first 5 multiples जे आहे 3 चे त्यांचा सम काय आहे तर first 5 multiples जे आहे 3 चे multiples म्हणजे 3 चा टेबल first 5 multiples of 3 are. तो ह्या ठिकाणी आपल्याला 5 multiples of 3 are 3 6 9 12 15. तर हे फर्स्ट 5 मल्टीपल्स आहेत 3 चे. तर ह्या ठिकाणी आपल्याला सम फाइंड करायचा आहे. तर sn is equal to या ठिकाणी आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण हा फॉर्म्युला यूज केला फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म। तर या ठिकाणी t1 ची व्हॅल्यू 3 आहे, tn ची व्हॅल्यू 15 आहे, हा फर्स्ट आणि लास्ट टर्म आहे, आणि n ची व्हॅल्यू 5 आहे। Sn is equal to s5 is equal to 5/2 in bracket t1 आहे 3, tn आहे 15, थ्री प्लस 15 18। तर आपण या ठिकाणी 18 ला 2 ने डिवाइड करूया, 2 1 जा 2 9 जा, तर 9 5 × 9, तर या ठिकाणी येते 45। तर यस सम ऑफ फर्स्ट 5 मल्टीपल्स ऑफ 3 चा सम आहे 45। तर ऑप्शन ए करेक्ट आहे। Question number 9, 15, 10, 5 -- in this AP sum of first 10 terms is। तर ह्या ठिकाणी पहिल्या 10 टर्मचं सम फाइंड करायचं। तर आपल्याला जे AP दिलेला आहे, AP is 15, 10, 5। तर ह्या ठिकाणी T1 ची व्हॅल्यू आहे 15, T2 ची व्हॅल्यू आहे 10, T3 ची व्हॅल्यू आहे 5। तर A is equal to T1, D ची व्हॅल्यू T2 minus T1 is equal to 10 minus 15 minus 5। अपोजिट साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन मोठ्या नंबरचा साइन। डी ची व्हॅल्यू आली -5, ए ची व्हॅल्यू आहे 15, आणि आपल्याला सम फाइंड करायचं या ठिकाणी। तर सम फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे एसएन चा। तर एसएन इज इक्वल टू n/2 into 2a plus n-1d। तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 10, कारण की फर्स्ट 10 टर्म्स आपल्याला सम फाइंड करायचे। तर s10 इज इक्वल टू 10/2 into 2 into a ची व्हॅल्यू आहे 15 प्लस n जे आहे n ची व्हॅल्यू आहे 10 माइनस 1 into d ची व्हॅल्यू आहे -5। तर ह्या ठिकाणी 10 ला आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 1 जा 2 5 जा, तर ह्या ठिकाणी 5 इन ब्रॅकेट multiplied by bracket only 15 to the 30 plus 10 minus 1 9 into -5। तर ह्या ठिकाणी 5 × 30, ह्या ठिकाणी प्लस into minus 9 × 5 = 45। तर ह्या ठिकाणी 5 × 30 - 45 - 15 and 5 × -15 - 75। तर ह्या ठिकाणी फर्स्ट 10 टर्म से समा लेना है -75. तर ह्या ठिकाणी ऑप्शन ही करेक्ट आहे. Question number 10. In an AP, first term is 1 and the last term is 20. The sum of all terms is 399. Then n is equal to dash dash. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये गिवन आहे फर्स्ट टर्म, लास्ट टर्म म्हणजे tn, त्यानंतर सम दिले आपल्याला sn. तर ह्या ठिकाणी आपल्याला n फाइंड करायचं. तर आपण ह्या ठिकाणी sn चा फॉर्म्युला यूज करणार. sn इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, कारण की क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्ट टर्म लास्ट टर्म दिल्यामुळे हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड करायची. sn ची व्हॅल्यू आपल्याला 399 दिलेली आहे अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये t1 ची व्हॅल्यू आहे 1, tn ची व्हॅल्यू आहे 20. तर या ठिकाणी 399 इज इक्वल टू n/2 into 21. तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर 399, तर हा जो 2 आहे डिनोमिनेटर मधला, हा ह्या साइडला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये येतो, आणि 21 जे न्यूमरेटर मध्ये आहे राइट साइडला, ते लेफ्ट साइडला गेल्यानंतर डिनोमिनेटर मध्ये येते. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर 21 ने आपल्याला 399 into 2 करायचे. तर ह्या ठिकाणी आपण 21 ने 399 ला डिवाइड करायचे. तर 21 1 जा 21, 9 जा 189. तर या ठिकाणी 21 ने 399 ला डिवाइड केल्यानंतर 19 येते, आणि n ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण 19 into 2 इज इक्वल टू 38. तर या ठिकाणी n इज इक्वल टू 38. तर ऑप्शन नंबर B, या ठिकाणी ऑप्शन नंबर B करेक्ट आहे. ऑप्शन B 30 इज इक्वल टू 38. Problem set 3, question number 2. Find the fourth term from the end in an AP -11, -8, -5, up dash dash, last term 49. तर ह्या सिक्वेन्स मध्ये दिलेल्या AP मध्ये आपल्याला फोर्थ टर्म फाइंड करायचं आहे फ्रॉम द एंड. तर शेवटून 4 नंबरचा टर्म आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हे जे दिलेली सिक्वेन्स आहे, या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला लास्ट फोर्थ टर्म फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, दिलेली जी सिक्वेन्स आहे आपण ह्याला आधी लिहून घेऊ. द गिवन सिक्वेन्स the AP is -11, -8, minus 5 up to 49, last term 49. तर ह्या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला फोर्थ टर्म फाइंड करायचं आहे फ्रॉम द एंड. तर या ठिकाणी आपण ही जी एपी आहे ह्याला आपण रिव्हर्स मध्ये लिहू. तर रिव्हर्स मध्ये लिहिल्यानंतर ही जे एपी आहे रिव्हर्स ऑफ एपी, तर एपी जर रिव्हर्स केलं तर फर्स्ट टर्म जो शेवटचा टर्म आहे तो फर्स्ट होतो, त्यानंतर दिलेली सिक्वेन्स पूर्ण उलटी लिहायची आपल्याला या ठिकाणी. तर मायनस 5 मायनस 8 मायनस 11. तर हे जे एपी दिलेले आहे आपल्याला आपण ह्या ठिकाणी रिव्हर्स केले. तर रिव्हर्स केल्यानंतर हे जे एपी आहे हे एपीच राहते, हे चेंज होत नाही. तर ह्या ठिकाणी फर्स्ट टर्म आपला आलेला आहे ए इज इक्वल टू 49. त्यानंतर आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. तर दिलेली सिक्वेन्स ही एपी असल्यामुळे डिफरन्स दोन टर्म मधला डिफरन्स, तर आपण ह्या ठिकाणी मायनस 11 मायनस मायनस 8, तर ह्या ठिकाणी मायनस 11 प्लस 8 हे येते मायनस 3. तर आपल्याला शेवटून 4 नंबरचा टर्म फाइंड करायचा आहे. रिव्हर्स एपी असल्यामुळे आता सुरुवातीपासून स्टार्टिंग पासून फोर्थ टर्म फाइंड करायचा आपल्याला, म्हणजे T4 फाइंड करायचा आहे. कारण की आपण आता ह्या ठिकाणी सिक्वेन्स जी आहे ती रिव्हर्स केली आहे, त्याच्यामुळे आता फोर्थ टर्म ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे या सिक्वेन्स मधला. तर फोर्थ टर्म फाइंड करण्यासाठी आता फॉर्म्युला आपण लिहिणार. तर TN चा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे a plus n minus 1 d. तर ह्या ठिकाणी a ची व्हॅल्यू आहे 49 प्लस ह्या ठिकाणी n आहे, फोर्थ टर्म आपल्याला फाइंड करायचं आहे त्याच्यामुळे n ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 4 मायनस 1 d. तर ह्या ठिकाणी 49 प्लस 3 इंटू डी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे, डी ची व्हॅल्यू आहे मायनस 3. या ठिकाणी डी ची व्हॅल्यू पुट करूया मायनस 3. तर 49 प्लस प्लस इंटू मायनस मायनस, तर ह्या ठिकाणी हे जे प्लस आहे हे ह्या ठिकाणी हे प्लस इंटू मायनस मायनस 3 3 जा 9, ह्या ठिकाणी 49 मायनस 9 इज इक्वल टू 40. तर फोर्थ टर्म जो आहे तो आला आहे 40. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला जे फोर्थ टर्म फाइंड करायचा होता फ्रॉम द एंड, तर तो फोर्थ टर्म फ्रॉम द एंड आहे 40. तर ह्या ठिकाणी आपले सेंटेन्स लिहायचे फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन द given AP is 40. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड, थोडा अपोजिट जे म्हणजे आपले स्टार्टिंग पासून जे फोर्थ टर्म फाइंड करायचं ते ह्या ठिकाणी आपल्याला शेवटून फोर्थ टर्म फाइंड करायचं सांगितलं. तर काही नाही, जी दिलेली सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला आपण काय करायचंय रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचंय आणि रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिल्यानंतर स्टार्टिंग पासून फोर्थ टर्म फाइंड करायचा आणि तो जो फोर्थ टर्म आहे तो आपला फोर्थ टर्म फ्रॉम द एंड आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन the answer I'll align 40. Question number 3. In an AP, the 10th term is 46. Sum of the 5th and 7th term is 52. Find the AP. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला AP फाइंड करायचे आहे. तर गिवन आहे आपल्याला ह्या ठिकाणी 10th टर्म आपल्याला दिला आहे. 10th टर्म 46. त्यानंतर आपल्याला सम दिला आहे 5th आणि 7th टर्म सम ह्या ठिकाणी दिला आहे 52. तर हे जे कंडिशन आहे ह्या दोन कंडिशन्स आपल्याला यूज करून ह्या ठिकाणी एपी फाइंड करायचं आहे. तर एपी फाइंड करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू. तर ए आणि डी ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या दोन कंडिशन्स यूज करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण ही कंडिशन जे आहे ह्या कंडिशनचं यूज करूया. तर ह्या ठिकाणी आपण टी एनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 10 इज इक्वल टू a प्लस n ची व्हॅल्यू आहे 10 मायनस 1 डी. तर ह्या ठिकाणी t10 आहे इज इक्वल टू a प्लस 9 डी. तर t10 ची व्हॅल्यू पुट करूया 46. Is equal to a plus 9d. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं आहे. तर फर्स्ट इक्वेशन जे आहे ते आपण लिहूया. फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी आपल्याला a प्लस 9d इज इक्वल टू 46 इक्वेशन फर्स्ट आहे. तर आता आपल्याला ह्या ठिकाणी T5 plus T7 is equal to 52 ही कंडिशनचा यूज करून सेकंड इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण आधी T5 फाइंड करू. T5 is equal to a plus n ची व्हॅल्यू आहे 5 minus 1 d. तर ह्या ठिकाणी T5 is equal to a plus 4b is equal to equation number 2. या ठिकाणी T7 is equal to a plus n ची व्हॅल्यू आहे 7 minus 1d. तर ह्या ठिकाणी T7 इज इक्वल टू a प्लस 7 मायनस 1 6 डी. तर ह्या ठिकाणी हे आपल्याला थर्ड इक्वेशन मिळाले. तर दुसऱ्या कंडिशन नुसार T5 प्लस T7 इज इक्वल टू 50. तर ह्या ठिकाणी आपली T5 ची व्हॅल्यू जी आली आहे ती आपण पुट करूया a प्लस 4d. तर T5 ची व्हॅल्यू आपण a प्लस 4d प्लस T7 ची व्हॅल्यू आली आपली a प्लस 60 इज इक्वल टू 52. तर ह्या ठिकाणी a आणि a हे दोन्ही e आपण जोडले त्यानंतर 4d plus 6d is equal to 52. तर आता हे a plus a 2a plus 4d plus 6d 10d is equal to 52. तर हे आपलं इक्वेशन जे आले आता ह्या तिन्ही टर्मला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण डिवाइड करूया, डिवाइड both sides, बाय 2. ह्या ठिकाणी आणि दोन्ही साइड जे आहे 2 ने डिवाइड करूया. ह्या ठिकाणी 2 कॅन्सल, 2 5 जा 10, 2 26 जा 52. तर ह्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळाले a plus 5d is equal to 26. हे आहे इक्वेशन नंबर 2. तर ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट आणि फोर्थ इक्वेशन जे आहे हे दोन इक्वेशन सॉल्व करून आपल्याला a आणि d ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर ह्या ठिकाणी आपण फर्स्ट आणि फोर्थ इक्वेशन जे आहे ते आपण जर सबट्रॅक्ट केले तर a एलिमिनेट करू आणि d ची व्हॅल्यू मिळते आपल्याला. तर ह्या ठिकाणी आपण सबट्रॅक्ट करणार आहे. तर ह्या ठिकाणी सबट्रॅक्ट equation four from equation 1. तर equation 1 जे आहे ते आपण लिहून घेऊ. a plus 9d is equal to 46. आणि दुसरं इक्वेशन आहे a plus 5d is equal to 26. तर हे दोन इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचे आहेत. ह्या ठिकाणी हे माइनस साइन असल्यामुळे ह्या ठिकाणी ही माइनस येणार आहे आणि इथेही माइनस येणार आहे. तर प्लस च्या ठिकाणी माइनस. तर a माइनस a ह्या ठिकाणी कॅन्सल होते. प्लस 9d प्लस माइनस 5d प्लस माइनस असल्यामुळे सबट्रॅक्शन करायचं. 9 - 5 4d इज इक्वल टू मोठ्या नंबरची साइन प्लस असल्यामुळे प्लस येते is equal to 46 minus 26. Here the 20. तर ह्या ठिकाणी d ची व्हॅल्यू आपल्याला d is equal to 20/4, 4 1 जा 4 5 जा. तर ह्या ठिकाणी d ची व्हॅल्यू आली आहे 5. आता a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. पुट d is equal to 5 in equation 4 मध्ये पुट करूया. इक्वेशन 4 आहे a plus 5d is equal to 26. तर ह्या ठिकाणी a plus 5 into d ची व्हॅल्यू 5 पुट करायची. is equal to 26. ह्या ठिकाणी a plus 5 into 5 25 is equal to 26. तर ह्या ठिकाणी आता a ची व्हॅल्यू जी आहे value is equal to 26 minus 25. We have taken each value earlier 1. So question जे दिला आहे त्यामध्ये आपल्याला AP फाइंड करायचे. तर या ठिकाणी AP फाइंड करण्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म माहिती फर्स्ट टर्म हा लाइव 1 म्हणजे t1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. या ठिकाणी t2 इज इक्वल टू t1 प्लस d. या ठिकाणी t1 ची व्हॅल्यू आहे आपली 1 प्लस डिफरन्स आहे 5. 1 प्लस 5 इज इक्वल टू 6. तर t2 ची व्हॅल्यू आपली 6 आली. त्यानंतर t2 ची व्हॅल्यू 6. आता t3 फाइंड करायचे. t3 इज इक्वल टू t2 प्लस d. तर ह्या ठिकाणी t2 ची व्हॅल्यू आहे 6 प्लस d, d आहे 5. 6 प्लस 5 11. तर t3 ची व्हॅल्यू आली आहे आपली 11. तसंच या ठिकाणी आपल्याला t4 ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला AP जे आहे ते मिळाले. AP is first term आहे 1, second term आहे 6, third term आहे 11. सो अशा प्रकारे आपल्याला AP मिळाला आहे. तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे बोर्ड एग्जाम मध्ये आपल्याला विचारू शकतात. तर हे क्वेश्चनची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करा. Question number 4. The AP in which 4th term is minus 15 and 9th term is minus 30. Find the sum of first 10 numbers. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला AP दिलेला आहे. AP मध्ये 4th term जो आहे तो आहे minus 15. त्यानंतर 9th term आहे minus 30 आणि आपल्याला फर्स्ट 10 टर्म्सचं सम फाइंड करायचं. तर ह्या ठिकाणी आपण गिवन जे आहे ते पहिले लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी आपल्याला गिवन आहे t4 इज इक्वल टू -15. त्यानंतर आपल्याला 9 टर्म म्हणजे t9 दिला आहे -30 आणि आपल्याला सम फाइंड करायचे या ठिकाणी. तर फर्स्ट 10 नंबरचा सम म्हणजे S10 फाइंड करायचा आपल्याला. तर ह्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे. तर T4 पासून फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळणार आहे, T9 पासून सेकंड इक्वेशन, त्यानंतर ते दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करून A आणि D ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि A आणि D ची व्हॅल्यू SN च्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपल्याला S10 फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी आपण सगळ्यात आधी इक्वेशन सॉल्व करूया. तर ह्या ठिकाणी आपल्याला Tn चा फॉर्म्युला यूज करायचा. Tn इज इक्वल टू a प्लस ब्रॅकेट n मायनस 1 d. तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपण घेणार आहे 4 इज इक्वल टू a प्लस 4 मायनस 1 d. the T4 is equal to A plus 3D AI equation. तर ह्या ठिकाणी T4 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. T4 ची व्हॅल्यू आहे -15 is equal to A plus 3D. तर ह्या ठिकाणी A plus 3D is equal to -15 हे इक्वेशन फर्स्ट मिळाले. तसंच आपण सेकंड इक्वेशन फाइंड करणार आहे. तर सेकंड इक्वेशन साठी आपल्याला T9 दिलेला आहे. तर T9 is equal to A plus ब्रॅकेट मध्ये 9 - 1D. तर ह्या ठिकाणी T9 ची व्हॅल्यू आपल्याला -30 दिलेली आहे. -30 is equal to A plus 8D. तर ह्या ठिकाणी सेकंड इक्वेशन आपल्याला मिळाले A plus 8D is equal to -30 हे आहे इक्वेशन 2. तर फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये a आणि a हे दोन लाइक टर्म्स आहेत. तर आपण हे दोन टर्म्स a चे जे आहेत ते कॅन्सल करू शकतो, एलिमिनेट करू शकतो. तर आपण ह्या ठिकाणी सबट्रॅक्ट करणार आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. तर ह्या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आपण लिहिणार आहोत A plus 3D is equal to -15 आणि दुसरे इक्वेशन आहे A plus 8D is equal to -30. तर ह्या ठिकाणी आता हे दोन जे इक्वेशन आहेत ते आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. तर ह्या ठिकाणी मायनस हे प्लस जे आहे हे मायनस होऊन जाईल. या ठिकाणी मायनस जे आहे हे प्लस होऊन जाईल. साइन सबट्रॅक्शन केल्यामुळे जे खालचं इक्वेशन आहे सगळे साइन चेंज होतात. तर ह्या ठिकाणी हा ए आणि प्लस ए मायनस ए कॅन्सल होत आहे. तर प्लस 3D मायनस 8D प्लस मायनस अपोजिट साइन. तर सबट्रॅक्शन करायचं 8 मधून 3 गेल्यानंतर 5 राहतात D आणि ह्या नंबर मोठ्या नंबरची साइन मायनस आहे. तर -5D. तर ह्या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करताना ह्या ठिकाणी प्लस ए मायनस ए हे एलिमिनेट झाले आणि प्लस 3D मायनस 8D. तर प्लस मायनस असल्यामुळे आपण सबट्रॅक्शन करणार आहे. तर 8 - 3 5 आणि मोठ्या नंबरची साइन आहे मायनस. तर त्यामुळे ह्या ठिकाणी मायनस लिहिलेलं आहे. तर -5D इज इक्वल टू. तर ह्या ठिकाणी -15 + 30 -15 + 13 अपोजिट साइन आहे. तर सबट्रॅक्शन करायचं 30 - 15 15 आणि मोठ्या नंबरची साइन आहे प्लस. तर या ठिकाणी d ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर हा -5 जो आहे तो इकडे राइट साइडला आल्यानंतर खाली डिनॉमिनेटर मध्ये येणार. तर डिनॉमिनेटर मध्ये ह्या ठिकाणी मायनस साइन वर गेली. तर 5 ने आपण ह्या 15 ला डिवाइड करणार आहे. 5 1 जा 5 3 जा. तर d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -3. तर आता हे जे d ची व्हॅल्यू -3 आली हे आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आणि पुट करून a ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर ह्या ठिकाणी पुट d -3 in equation 1. तर इक्वेशन 1 आहे A plus 3D is equal to -15. तर ह्या d च्या ठिकाणी मी काय केले -3 व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस 3 - 3 = 9 इज इक्वल टू -15. तर ह्या ठिकाणी A इज इक्वल टू -15 + 9. तर -15 + 9 येते -6. तर a ची व्हॅल्यू आपली आली -6 आणि d ची व्हॅल्यू आहे -3. तर ह्या दोन व्हॅल्यूचा आपल्याला यूज करायचं आहे आणि आपण ह्या ठिकाणी आता एस एनचा फॉर्म्युला यूज करून सम फाइंड करणार आहे. फर्स्ट 10 terms. तर Sn is equal to n by 2 bracket 2a plus n minus 1d. तर हे तर n ची value जी आहे ती 10 यूज करायचे कारण की आपले फर्स्ट 10 टर्म्स सम फाइंड करायचे. n ची व्हॅल्यू इथं पण 10 3 upon 2 तर 2 ने ह्या 10 ला डिवाइड केलं 2 1 जा 2 5 जा नंतर 2 a ची व्हॅल्यू पुट केली तर -6 प्लस n ची व्हॅल्यू इथं पुट केली 10 -1 into d ची व्हॅल्यू -3. तर ह्या ठिकाणी 2 6 जा प्लस into minus minus 2 6 जा 12 प्लस हे जे प्लस आहे जसं तसं 10 minus 1 9 into minus 3. तर ह्या ठिकाणी 5 जसेल तसे लिहिलं -12 प्लस into minus minus 9 3 जा 27. तर ह्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये -12 -27 येते -39 दोन्ही सेम साइन असल्यामुळे ऍडिशन करायचं आणि 5 into 39 येते 195 आणि ही माइनस ची साइन. तर फर्स्ट 10 टर्मचं सम आहे -195. तर ह्या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहिणार आहेत सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स इज -135. तर हे 4 मार्क्स साठी एग्जाम मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 5. 2 APs are given 9 7 5 and 24 21 18 -- if nth term of both the progression are equal then find the value of n and nth term. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन AP दिले आहेत आणि nth टर्म दोन्ही AP चे nth टर्म जे आहेत ते इक्वल दिले आहेत आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची n आणि nth टर्मची. तर ह्या ठिकाणी आपल्याला दोन सीक्वेन्स दोन एपी दिले तर दोन एपी पासून आपण दोन्ही एपी चे nth टर्म आधी फाइंड करूया. तर फर्स्ट एपी जे आहे ते आहे फर्स्ट एपी नाइन सेवन फाइव. तर हे फर्स्ट एपी आहे. तर फर्स्ट एपी मध्ये nth टर्म आपल्याला फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी आपण a ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 9 त्यानंतर d ची व्हॅल्यू आहे 7 - 9 = -2. तर ह्या ठिकाणी nth टर्म जो आहे nth टर्म ह्या एपी चा n टर्म म्हणजे tn = a plus n minus 1d. तर ह्या ठिकाणी n टर्म फाइंड करण्यासाठी आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहित 9 प्लस ब्रॅकेट मध्ये n minus 1 आणि d ची व्हॅल्यू आहे -2. तर ह्या ठिकाणी आता हे tn = tn ची व्हॅल्यू काढूया 9 प्लस या -2 ने ह्या n ला मल्टीप्लाय करायचं. तर या ठिकाणी n into -2 आणि हे -1 into -2. तर या ठिकाणी 9 प्लस प्लस into माइनस माइनस. तर ह्या ठिकाणी ह्या प्लसच्या ठिकाणी माइनस प्लस into माइनस माइनस 2 into n 2n. त्या ठिकाणी माइनस into माइनस प्लस 2 1 जा 2. तर ह्या ठिकाणी tn = 9 - 2n + 2. तर tn = 9 +2 11 -2n. तर ह्या ठिकाणी nth टर्म आपला आलेला आहे ह्या एपी साठी nth टर्म आपला आलेला आहे 11 - 2n. याला आपण इक्वेशन नंबर 1 घेऊ. तसंच आपल्याला जे सेकंड एपी दिलेले आहे आपल्याला सेकंड एपी आहे 24 21 18 तर ह्यामध्ये a ची व्हॅल्यू आपल्याला 24, त्यानंतर d ची व्हॅल्यू आहे 21 माइनस 24 हे आहे माइनस 3, तर d ची व्हॅल्यू आपली माइनस 3 आली। तर ह्या सेकंड AP साठी आपण पर n टर्म फाइंड करणार आहे, तर tn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे a प्लस n माइनस 1 d। तर या ठिकाणी tn इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 24 प्लस n माइनस 1 आणि d ची व्हॅल्यू आली आहे माइनस 3। तर या ठिकाणी आपण आता दुसऱ्या AP चे tn फाइंड करतोय। तर tn इज इक्वल टू 24 प्लस आता माइनस 3 जे आहे माइनस 3 ने या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करायचं, तर या ठिकाणी n into minus 3 and minus 1 into minus 3, so we had 24 plus other here plus into minus 3 n plus into minus 3 into n 3n या ठिकाणी माइनस into माइनस प्लस 3। तर या ठिकाणी आता हे प्लस मी ह्या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करायचं 24 प्लस into माइनस माइनस 3n प्लस into प्लस प्लस 3, तर या ठिकाणी 24 प्लस 3 27 माइनस 3n। तर या ठिकाणी आपण दुसऱ्या AP साठी tn ची व्हॅल्यू आली 27 माइनस 3n, तर हे आहे इक्वेशन नंबर 2। तर आपल्याला क्वेश्चन मध्ये कंडिशन काय दिली की इफ द n टर्म ऑफ बोथ द प्रोग्रेशन आर इक्वल, तर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन दिलेल्या कंडिशन नुसार दोन्ही AP चे tn चे व्हॅल्यू इक्वल आहे tn इज इक्वल टू tn। तर ह्या ठिकाणी आपण आता दोन्ही tn चे जे इक्वेशन आले, तर फर्स्ट इक्वेशन मध्ये tn ची व्हॅल्यू आली 11 - 2n आणि सेकंड इक्वेशन मध्ये tn ची व्हॅल्यू आली 27 - 3n। तर दोन्ही n टर्म जे सीक्वेन्स हे फर्स्ट AP चा n टर्म आहे आणि हा सेकंड AP चा n टर्म आहे, दोन्ही इक्वल दिलेले आपल्याला, तर ह्याच्यामुळे हे इक्वेशन असे बनले। तर या ठिकाणी आपण n ची व्हॅल्यू फाइंड करूया, तर n जे आहे ते आपण एका साइडला आणायचे। तर या ठिकाणी मी हे जे प्लस 11 आहे हे राइट साइडला नेतो, तर या ठिकाणी फक्त राहणार आहे -2n आणि हा -3n चा टर्म आपण लेफ्ट साइडला आणणार आहे, तर -3n चा प्लस 3n आणि या ठिकाणी हा 27 जसेल तसा आणि हा 11 राइटला गेल्यानंतर -11। तर या ठिकाणी -2n प्लस n इज इक्वल टू 27 माइनस 11 इज इक्वल टू 16, तर n ची व्हॅल्यू आली आपली 16। तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये n ची व्हॅल्यू आणि nth टर्म फाइंड करायचं आहे। तर आता तो जो n टर्म जो दोन्ही सिक्वेन्स मध्ये सेम होता तो n टर्म आपल्याला फाइंड करायचा आहे। तो n टर्म फाइंड करण्यासाठी आपण tn चा फॉर्म्युला यूज करणार। तर या ठिकाणी tn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे tn इज इक्वल टू a प्लस n माइनस 1 d। तर ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू आली 16 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू या ठिकाणी a ह्या ठिकाणी a ची व्हॅल्यू जी आहे ती आपण ह्या ठिकाणी a ची व्हॅल्यू 9 पण आहे आणि 24 पण आहे. तर तुम्ही a ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 9 घ्या. a ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 9 घेणार आहोत. तर a ची व्हॅल्यू 9 प्लस ब्रॅकेट मध्ये 16 - 1 आणि ह्या ठिकाणी d ची व्हॅल्यू आहे -2. a ची व्हॅल्यू जर नाही घेतली तर d ची व्हॅल्यू -2 आपल्याला घ्यायची फर्स्ट एपी नुसार. तर आपल्याला 9 प्लस 16 - 1 15 इंटू -2. तर ह्या ठिकाणी 9 प्लस इंटू मायनस 15 × 30. 9 - 30 = -21. तर आपला 16th टर्म जो आहे तो आहे -21 जो दोन्ही एपी मध्ये सेम आहे आणि n ची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळाली. तर अशा प्रकारे आपण nth टर्म हा T16 हा n टर्म आहे आणि n ची व्हॅल्यू 16 n असे आपण फाइंड केली आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे दोन फाइंड करायला सांगितले होते, n आणि nth टर्म. या क्वेश्चन मध्ये ह्या ठिकाणी आपण a ची व्हॅल्यू 9 यूज केली फर्स्ट एपी नुसार आणि d ची व्हॅल्यू -2 यूज केली फर्स्ट एपी नुसार. सेकंड एपी नुसार जर आपण a ची व्हॅल्यू 24 घेतली तर d ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी -3 घ्यायची आहे. तर तसं सेकंड एपी मध्ये जर a आणि d ची व्हॅल्यू जर यूज केल्या तर T16 ची व्हॅल्यू -21 येणार आहे. तर तुम्ही कोणत्याही एपी मधले a आणि d ची व्हॅल्यू यूज करू शकता. तर मी ह्या ठिकाणी फर्स्ट एपी चे a आणि d ची व्हॅल्यू यूज केली, तर तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या एपी चे पण a आणि d चे व्हॅल्यू यूज करून हेच आन्सर येणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण आता स्टेटमेंट लिहिणार आहोत. स्टेटमेंट या ठिकाणी the value of n is 16 and nth term म्हणजे 16th term, त्याला n term म्हणायचं. nth term is -21. Thanks for watching. Subscribe, share, like video.